फायनली खाली आलो आपण आणि आपली बॅग रेडी झाली आहे. आपण आता फुल रेडी आहे. आता आबीची वाट बघतोय. आबी कधी येतोय? आबी आला की आपण आता निघायचं. हे चल झालं का बाबा? किती उशीर लेट झालं. बस चल प्रज्वल इकडं. आता त्याला घेतलंय त्याला. श्री कृष्ण तेरा माझारी तारगाव उत्तम नगरी तया सानिध्य वनबदरी दैतत मारी राहती तिथे. हे सुंदर काव्य संत तुका विप्रो यांनी रचले. का रचले? तर इथं आल्यावर त्याचा अंदाज कळतो आपल्याला. बोरबन या रम्यस्थळात संत तुका विप्र, संत सकू, ठाकूरदास बुवा आणि मलंग महाराज असे यांचा सहवास लाभलाय. अगदी पेशवे गोखले, सदाशिवभाऊ पेशवे, फत्तेसिंग माने, पंतप्रतिनिधी यांनी येऊन संतांचा इथे उपदेश ऐकला. एवढं सुंदर ठिकाण, एवढंच सुंदर महात्म्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तारगाव थोडंसं आडवाटेवरचं कृष्णा नदीच्या तीरावर असलेले हे गाव आणि त्या गावापासून बोरबन हे छोटंसं एक सुंदर वन. म्हणजेच काय की बोरबन याचा अर्थ काय की बोरीचं वन. म्हणजे पूर्वीच्या काळी इथं बोरीची वन असायचे. मग त्याच्यामुळे या नावाचं किंवा या ठिकाणाला बोरबन असे नाव पडले. तर हे तारगाव कुठं आलं एक्झॅक्टली? तर आपण आता कराडवरनं जर तुम्ही येत असाल तर कराड मसूर त्याच्यानंतर त्या रस्त्यानं आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. सातारवरनं येणार असाल तर आपण येतो आहे बोरगाववरनं फाटा गेला आहे बोरगाव आपशिंगे आणि तिथून आपल्याला या तारगावला येऊ शकते. मी गुगल मॅपची लोकेशन लिंक देतो आहे, नक्की इथे व्हिजिट करा. तर मित्रांनो आता परिसर आपण पाहूया. खूप सुंदर परिसर आहे, अगदी शांत इथलं वातावरण आहे. मी पूर्ण परिसर बघणारच आहे. आबीन मी आलो आहे, सकाळी सकाळ आलो आहे, त्यामुळे इथं खूप प्रसन्न वातावरण इथं निर्माण झालं. तर आपल्याला इथे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला इथं माहिती सांगणार आहे. ते येतीलच, तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी अशी आडवाटेची भटकंती तुमच्यासाठी घेऊन येतो. मित्रांनो जाऊया आणि त्या मंदिराचा परिसर सगळा पाहून घेऊया. मित्रांनो तर आपण मंदिरापाशी पोहोचलोय. तुम्हाला या ठिकाणी थोडी बात माहिती मी सांगितली आहे. तर आपल्या बरोबर आहेत आपलं नाव? माझं नाव दिलीप बाबासाहेब मोरे. मी तारगावचा राहणार आहे. इथं थोडीशी माझी दुर्गावाडीच्या नजीक वस्ती आहे, तिथेही मी राहतो. तर आपल्याला हे सगळे माहिती या मंदिराचा इतिहास, याचे प्रचलिती, महात्म्य हे सगळं सांगणार आहे. मंदिर खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे इथं भरपूर आपल्याला हिरवी झाडं, हिरवाई आणि निसर्गाने नटलेला हा प्रदेश आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. तर मंदिराविषयी सगळी माहिती आपण जाणून घेणार आहे. तर आता आपण जाऊया मंदिरात आणि या मंदिराविषयी सगळी माहिती आपण जाणून घेऊया. इथं एक महादेवाचं मंदिर आहे. सुरुवातीलाच हे मंदिर लागतं आणि हे पूर्वीपासून ज्या वेळेला विठ्ठल मंदिराची स्थापना झाली त्यापासूनच या मंदिराची सुद्धा स्थापना झालेली आहे. मित्रांनो बघताय ना ठिकाण कसं वाटतंय तुम्हाला? एकदम हिरवाईनं नटलेला हा प्रदेश आहे आणि केवढं सुंदर इथं वाटतंय. वातावरण इथलं छान आहे, अगदी शांत निसर्गरम्य इथलं वातावरण आहे. तुम्हाला ऐकू येतं की नाही काय माहीत, पण पक्ष्यांचा किलबिलाट एवढा इथं, प्रचंड किलबिलाट इथं पाहायला मिळतोय. मनात काय तुमचे विचार चालू आहे, घालमेल चालू असेल ना, तर या ठिकाणी या आणि निवांत एक 5 ते 10 मिनटं बसा. अगदी मन मोकळं होईल तुमचं, एवढं छान इथं वाटतंय. तुम्ही पाठीमागे बघताय केवढं हिरवाई नटलेले इथं आपल्याला दिसते, केवढी झाडं दिसतात. बऱ्याच वर्षापूर्वीची ही झाडं दिसतात कारण तुम्ही जर याचा घेरा बघशिला तर केवढी मोठी मोठी इथं झाडं आपल्याला पाहायला मिळतात. तर मंदिर बघतोयच आता आणि मंदिराचा आसपासचा परिसर पण पाहतोय. तर पूर्ण व्हिडिओ पहा कारण खूप सुंदर मंदिर आहे आणि हे थोडंसं आडवाटेवरचं मंदिर आपण सगळे एक्सप्लोअर करायचं आहे. तर आपण पोचलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी. तर इथं नव्यानं केलेला जीर्णोद्धार आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे.
चांगल्या पद्धतीनं बसायला इथं बाकडे आहेत. शांत आणि सुंदर ठिकाण इथं पाहायला मिळते. आता आपण आत जाऊया आणि पाहूया आतमध्ये मंदिर कसं काय आहे ते. इथं आल्यानंतर सुरुवातीला आपण नेहमी कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर गणपतीचं दर्शन सुरुवातीला घेतलं जातं. तसं इथं हा धोंडीराज गणपती उजव्या सोंडेचा आहे आणि त्याचं दर्शन घेऊन नंतर मग मुख्य देवाचं दर्शन घेतलं जातं. चला तर आज या धोंडीराज गणपतीची स्थापना प्रतिष्ठापना श्री संत तुकाराम विप्रांनीच केली असं सांगितलं जातं की इथून 3 किलोमीटरवर एक वाघजाईचा डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये ही मूर्ती तुका विप्रांना सापडली. त्यांना अगोदर दृष्टांत दिला गेला आणि तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ती मूर्ती सापडली आणि त्याची वाजत गाजत मिरवणुकीनं इथं बोरबनमध्ये आणली आणि इथं प्रतिष्ठापना केली. इथून आता आपण प्रवेश केला आणि समोर जे दिसतंय ते मुख्य मंदिर आहे आणि त्याच्यानंतर हे लाकडी तुम्ही सभा मंडप बघताय हे नंतर केलेलं आहे. पण पूर्वीच्या काळचं जे 200 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे ते विठ्ठलाचं मंदिर मुख्य ते आहे. या ठिकाणी आता आपण मुख्य म्हणजे गाभाऱ्याजवळ आलेलो आहे. या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आपणाला दिसत आहे. या मूर्ती इथलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी रुक्मिणीची मूर्ती नाही. विठ्ठलासोबत रुक्मिणीची मूर्ती नाही. त्याच्या बरोबर विठ्ठलाच्या पायाखाली खाली गाभाऱ्यामध्ये म्हणजे जी तुका विप्रांची जी समाधी आहे ती त्यांची तिथं समाधी आहे. ती प्रतिसमाधी आहे. मेन समाधी त्यांची अंजनवतीस आहे. कारण तुका विप्रांचा जन्म सुद्धा अंजनवतीस झाला. ही जी मूर्तीची स्थापना केली ती तुका विप्रांनी केली. तुका विप्र संत तुका विप्र हे रहमतपूरमध्ये त्यांचं संपूर्ण परिवार राहत असे. तिथंच ब्रह्मपुरी म्हणून एक ठिकाण आहे 1.5 किलोमीटरवर रहमतपूरच्या आणि तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तिथं ते साधना नेहमी करत असत. परंतु काही काळानंतर खूप वस्ती तिथं वाढली. त्यांना त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून तुका विप्र हे ह्या कृष्णाकाठी या पूर्वी बद्रीवन म्हणायचे. बद्रीवन म्हणजे बोरीचं वन. या वनामध्ये येऊन साधना करू लागले. नंतर साधना करत असताना त्यांनी इथली सगळी स्थापना ही प्रतिष्ठापना त्यांनी केली तुका विप्रांनी आणि मग इथं गाथा गुरुचरित्र अशी पारायणं ती करू लागली. या मंदिरामध्ये साधारण प्रतिवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. महाशिवरात्रीला इथली यात्रा भरते. आसपासच्या मसूर परिसरातील जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर परिसरातील लोक इथं यात्रेसाठी येतात. 50 ते 60 हजार कधीकधी लाखापर्यंत महाशिवरात्रीला इथं यात्रा होते. आषाढी जे वारे असते ती ज्यांना पंढरपूरला जमत नाही ती सगळी मंडळी इथली इथं वारीला येतात. त्यावेळेलाही 5-50 हजार लोक साधारण वारकरी किंवा भक्तगण इथं येत असतात. कार्तिकेला सुद्धा येत असतात. इथं प्रत्येक एकादशीला आता इथल्या स्थानिक आमच्या सर्व मित्रमंडळींनी किंवा इथल्या भक्तांनी कार्तिकेला इथं महाप्रसादाचं वाटप सुरू केलं. त्याच्यामध्ये साधारण आपलं शाबू खिचडी वाटलं जातं.
लोकांच्या सगळी हितसेवा केली जाते, पाण्याची सोय केली जाते, प्रत्येक एकादशीला इथं भरपूर माणसं येतात. मला इथं ही जे मोठी जाती दिसतात ती बहुधा बैलानं ओढण्याची असावी. ह्याच्यातून पूर्वी ज्या वेळेला इथं जे कार्यक्रम व्हायचे, धार्मिक कार्यक्रम व्हायचे, कीर्तन वगैरे व्हायचे, त्यावेळेला जी भक्तगण जमा व्हायचे त्यांच्यासाठी इथं खूप मोठा भंडारा किंवा जेवण केलं जायचं, त्याच्यासाठी ह्याचा वापर होत होता. असं सांगितलं जातं की तुका विप्र हे श्री संत नामदेव महाराजांचा तिसरा अवतार होते. नामदेव महाराजांनी जो विठ्ठलाविषयी जे अभंग रचले गेले तर त्याच्यामध्ये त्यांनी एक संकल्प केला होता की मी 100 कोटी अभंग पूर्ण करेन. परंतु त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांना ते अभंग पूर्ण करता आले नाहीत. त्यासाठी त्यांना असं सांगितलं जातं की 3 जन्म घ्यावे लागले. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजही त्यांचेच अवतार होते, तसेच संत तुकाराम विप्र हेही त्यांचेच अवतार होते. आणि काही अभंग तुकाराम महाराजांनी पूर्ण केले, काही अभंग तुकाविप्रांनी पूर्ण केले. तुकाविप्रांनी पूर्ण 100 कोटीपर्यंत ते नामदेव महाराजापासून तुकाराम विप्रापर्यंत हे 100 कोटी अभंग पूर्ण केले त्यांनी. ही विठ्ठलाची असं म्हणजे महाराष्ट्रात असं कुठंही नाही की विठ्ठलाची एकटी मूर्ती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाबरोबर रुक्माईची मूर्ती असतेच, पण ही एकमेव असं ठिकाण आहे. म्हणजे काय असं मला माहीत नाही किंवा कोणाला माहीत नाही, पण इथं एकमेव अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि संत श्री तुकाविप्रांनी ही स्थापन केलेली आहे. याची उंची साधारण 4.5 फूट येते, थोडीशी पंढरपूरच्या मूर्तीपेक्षाही थोडीशी उंच वाटते. आणि दुसरं एक वैशिष्ट्य, याचं एकदाच वज्रलेप केला आहे. 250 ते 300 काळ असेल, वर्ष झालेले असतील या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली किंवा या मंदिराचं बांधकाम केलेलं. या मंदिराला पूर्वी कळच नव्हता ह्याच्यात. हां, आदिलशाही किंवा इतर ज्या राजवटी होत्या ते जे मंदिराचं नुकसान करत होते सुरक्षितेसाठी त्याला पूर्वीपासून कळस नव्हता. तो आत्ता नंतर काही काळापूर्वी तो कळस आता थोडासा जो दिसतोय आपणाला तो आत्ता बसवलेला आहे. तर मित्रांनो, बघता तुम्ही की किती जुनी ही मूर्ती आपल्याला, प्राचीन मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. तर इथूनच खाली आपल्याला डाव्या साईडला वाट गेला, उभारी मार्ग गेला, तो खाली वाट जातो. बरोबर. त्याचं काय वैशिष्ट्य खाली जायचं? ते खाली तुका विप्रांची जी बरोबर विठ्ठलांच्या बरोबर मूर्तीच्या खाली तुका विप्रांची प्रतिसमाधी आहे. आणि तिथं थोडंसं ध्यान धारण्यासाठी सुद्धा त्यांनी ते बनवलेलं असावं, साधना करण्यासाठी. तिथं साधना केली जायची पूर्वी, आणि खूप शांत आणि साधना करण्यासाठी खूप चांगलं ठिकाण आहे ते. ही जी विठ्ठलाच्या मूर्तीच्या बरोबर जी पायाच्या खाली बरोबर मूर्तीच्या खाली ही विठ्ठला म्हणजे श्री संत तुकाविप्रांची ही जी प्रतिसमाधी आहे, त्यांची एक मूळ समाधी अंजनवतीस आहे आणि इथं प्रतिसमाधी आहे. मित्रांनो, हे ठिकाण बघून मला तुकाराम महाराजांचं एक काव्य आठवते, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. संत तुकाविप्र यांनी ही ध्यान साधनेसाठी जागा का निवडली, इथल्या शांत वातावरणामुळे निवडली असावी एक अंदाज बांधता येतोय. खूप सुंदर ठिकाण आहे, मंदिर तर पाहून झाले, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर फिरतोय.
मी पूर्ण एक 15-20 मिनिटं झालं इथून फिरतोय, एवढं शांत आणि निवांत ठिकाण इथं वाटतंय. तर मी नक्की सांगतो तुम्हाला की तारगावमध्ये येणारं हे विठ्ठलाचं मंदिर तुम्ही मिस करू नका. नक्की कधी वेळ भेटला तर या ठिकाणी भेट द्या, खूप सुंदर ठिकाण आहे. एक दिवसाची भटकंती का होईना तुम्हाला एक आनंद देऊन जाईल. मित्रांनो, काल रात्री पाऊस झालेला दिसतोय आणि तुम्ही सकाळी ही ढगाचे शेड्स बघा, कसले भारी दिसतात ना, एक नंबर दिसते. आणि या साईडला तुम्ही बघता येते कृष्णा नदी आपली, वाह जबरदस्त. आणि या साईडला ते आहे ते मंदिर. तर असा हा परिसर तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तर हा आपला प्रवास इथे संपला आहे. मंदिर तुम्हाला दाखवलं, मंदिराची माहिती मला जी मिळाली ही मी तुम्हाला सांगितलं. तर आता आपण आहे कृष्णा नदीच्या तीरावरती आणि इथेच ते जवळच आहे ते विठ्ठलाचं सुंदर मंदिर. मंदिर खूप सुंदर आहे, आसपासचा परिसर पण खूप सुंदर आहे. अगदी तुम्हाला एक दिवसाची सुंदर भटकंती इथे नक्कीच पाहायला मिळेल. तर आता आपला हा प्रवास इथली आडवाटेची भटकंती इथेच संपवतो आहे. आणि इथे वाटा तुम्हाला येण्याच्या वाटा हे मी सगळं सांगितलं. तुम्ही कधी रहिमतपूरला कोरेगावला जर जाणार असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या. मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं इथेपर्यंत आला आहे तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी असे नवीन नवीन ठिकाणे तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, भेटू एक नवीन ठिकाण घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.